बाकी चॅनल आपण पाठवून देतो आपण लगेच 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 धनादर भाऊ काय सांगाल वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे हे न शोभण्यासारखं आहे न शोभण्यासारखं म्हणजे आम्हाला संतप्त प्राणा या ठिकाणी आलेला आहे आम्ही काही करू शकतो परंतु माननीय मुख्यमंत्री आपले आहेत म्हणून त्या ठिकाणी आम्ही काही बोलत नाही परंतु या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री जे चांगलं काम करतात लोकांच्या मनामनामध्ये ताईत झालेले ते तर अशा व्यक्तीच्या बाबतीत त्या ठिकाणी हा काही बोलतो हा कोण आहे हा हा गुंड आहे तो चेंबूरचा दादा होता तो आता नाही दादा पण त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने वागत असाल मी माझ्या मराठवाड्याला पाय नाही ठेवून देणार त्या नारायण राणेला काय करतो त्याच्या त्याच्या कणगोळीला जाऊन मी त्याला धमकी दिली होती मी स्वतः मी आणि मराठवाड्याचे आमचे काही कार्यकर्ते त्याच्या इलेक्शनच्या वेळेस त्याच्या मुलाला सांगितलं होतं बापाच रस्ता आहे का आम्हाला अडवायला लागला तो तर बापाच रस्ता आहे का हे मी बोललो आहे आज तकमध्ये सुद्धा ते आलेलं आहे आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की अशा माणसाला त्या ठिकाणी अरे मोदीजी आपके खिलाफ बोल रहा है वो आपको बैल बोल रहा फिर भी आप मान रहे हे कसं चले गाय आणि संघ परिवार मी सांगू इच्छितो बाबा संघ परिवारच्या माझ्या सगळ्या बंधूंना मी मान्यवरांना सांगतो अरे हे असं बोलणारे तुम्हाला चालतात का आता कुठे गेला आपल्या संस्कृती कुठे गेली तो रावसाहेब दानवे बैल म्हणतो मोदींना राहुल गांधीला सांड म्हणतो हा म्हणतो मी कानाखाने वाजेल हे संघ परिवारची व्याप्ती आहे का ही ती पद्धत आहे का यांची हे कोणत्या पद्धतीने नारायण राणेला आम्ही संभाजीनगरमध्ये काय मराठवाड्यामध्ये येऊ देणार नाही आणि आला तर त्या ठिकाणी त्याला सरळ करून टाकू.